हॅलो एवरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल रेखा मराठी ब्लॉगमध्ये. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आज सार्थक इतका कार अडतो आहे इतक्या धावपळीमध्ये, तर गुडिया तर गेली आहे आता स्कूलमध्ये. आणि हा रडतो आहे की याला स्कूलमध्ये जायचं आहे आणि याला बरं नाही, त्याच्यामुळे याला काही आम्ही स्कूलमध्ये नाही पाठवत आहोत. त्याच्यामुळे खूप जोरात रडत आहे हा. बरं नसल्यामुळे त्याचे पप्पा त्याला नाही म्हणत होते पाठवू नको म्हणून. बरं पाठवलेही असते पण इतका जोराचा पाऊस चालू आहे रात्रीपासनं, खूप जोराचा. तसं कालपासून चालू आहे पण इव्हिनिंगच्या टायमाला काल थांबला होता, आणि रात्रीपासून खूप जोराचा चालू आहे पाऊस लगातार. आणि याला खूप ताप आहे, त्याच्यात तरीसुद्धा म्हणत होता की मला जायचं आहे, सर्दीसुद्धा आहे. तर आता चालू आहेत माझे मॉर्निंग रुटीन धावपळ. आणि आता बेडवरचा सगळा पसारा आवरून घेतला, आता झाडू मारत आणते. टिफिन वगैरे करून दिला गुडियाचा, ती गेली स्कूलमध्ये, याला काही पाठवले नाही. आता झाडू लावून घेते बेडरूममधून, बेड खालून वगैरे झाडू मारून घेत आहे. आता समोरच्या रूममध्ये घेऊन जाते हा कचरा. आणि फ्रेंड्स, रेखा मराठी ब्लॉग कसे वाटतात ते नक्की कळवत जा, कारण मोजकेच आहेत असे जे कळवतात आणि लाईकसुद्धा करतात. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता या रूममध्ये आणलेला आहे कचरा, तर इकडलेसुद्धा झाडून घेणार आहे व्यवस्थित. कशी बशी सार्थकला लाळी गोडी लावलेली आहे मी, आणि त्याचं मूड थोडं ठीक केलेलं आहे आणि त्याला चूप केलेलं आहे त्याचं मूड ठीक करून. तर असं चालू होतं सकाळपासनं. तर आता झाडू मारत होत आलेला आहे माझा. तर तिकडे एकीकडे लावलेले आहेत कपडे मशीनमध्ये, तर ते कपडे अर्धे झाले की ड्रायर करते आणि परत दुसरे झाले की ते काढून परत ड्रायर करते. आता एक बेडशीट पिळून घ्यायची राहिली आहे माझी, डबल बेड बेडशीट आहे ती, ती आता फिरत आहे मशीनमध्ये, ते काढून घेते मी. तर तुम्हाला घेऊन जात आहे चला तिकडे मशीनकडे. आता तर आता आली आहे मी मशीनजवळ, आणि जसं सांगितलं की माझी एक मोठी डबल बेड बेडशीट राहिली होती ते काढून घेतलेली आहे मी. खूप हेवी आहे ती डबल बेड बेडशीट, तर आहेच ती डबल बेडची पण खूप हेवी पण आहे, कारण ते कवर म्हणून जास्त टाकते मी वरून. एक बेडशीट टाकत असते पातळ आणि त्याच्यावर पिल्लो कवर आणि दिवसभर हीच कवर अशी लावून ठेवत असते. खूप जाड आहे. ते कपडे ठेवले आहे साईडला, अर्धे जे ड्राय झालेले आहेत. आणि आता ही बेडशीट पिळून घेत आहे. पाऊस चालू आहे त्यामुळं, पावसामुळं अंधार अंधारून आलेला आहे ना सगळीकडं, तर अंधारच वाटत आहे. तिकडच्या रूममध्ये कसे दोन दोन लाईट लावलेले तर व्यवस्थित उजेड पडत होता, थोडा अंधार पडलेला आहे. आणि आता मी पिळत आहे बेडशीट. आता अर्धे कपडे ड्राय झालेले आहेत माझे, ते मी काढून घेत आहे आधी ड्रायरमधून. तर काढून घेत आहे ड्रायरमधून ते कपडे आणि बेडशीट टाकून देते आता ड्रायरमध्ये, कारण कपडे झाले माझे ड्राय आता. तर आता पिळलेली बेडशीट ड्राय करून घेते आणि जे बाकीचे कपडे आहेत ते सुकायला टाकते मी. तसं तुम्हाला तर माहीतच आहे की पावसाचं मी घरातच टाकत होते खूप दिवसापासून कपडे, आणि इतक्यात तो प्रॉब्लेम सॉल्व झाला होता पाऊस नव्हता. तर आता परत आज उद्या मला घरात टाकावे लागेल, आज आणि उद्या एक दोन दिवस पाऊस सांगितलेला आहे भरपूर. वर टाकून घेतलेले आहेत कपडे आणि बाकीचे हे माझ्याकडे एक आहे ट्रॉलीसारखं असं एक त्याच्यावर स्टँड आहे, त्याच्यावर मी टाकून घेत असते बरेचदा कपडे, कारण त्याच्यावर मग फॅनखाली छान सुकतात आणि ते हलका आहे तर इथे मी त्याला उचलूसुद्धा शकतो. तर हे काही नवीन नाही आहे आणि तुम्हाला सांगायलासुद्धा काही नवीन नाही आहे, आणि प्रत्येक हाऊसवाईफला काही हे नवीन नसतं. आणि कारण सकाळचं म्हटलं म्हणजे सगळ्यांना सकाळी धावपळ असतेच, मग ऑफिसमध्ये जाणाऱ्या वुमन्स असो की हाऊसवाईफ असो, कुठल्याही लेडीजला घरात सकाळी खूप जास्त धावपळ होते, याहीपेक्षा जास्त खूप जास्त धावपळ होते मला तशी. त्यामध्ये इतका सारा पाऊस तुम्हाला सांगतच आहे, दोन तीन दिवसापासून आमच्याकडे पाऊस सांगितला होता, बराच पाऊस आहे.
खूप जास्त जोराचा पाऊस येत होता सकाळपासून, त्यामुळं सार्थकला बरं नव्हतं तर स्कूलमध्ये नाही पाठवलं आज, आणि गुडियालाच पाठवलं स्कूलमध्ये, ती गेली पण याला राहू दिलं घरीच। तर व्हिडिओ माझा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सपोर्ट करा, आणि बेल आयकनच्या बटनला प्रेस करायला विसरू नका, कारण बेल आयकनच्या बटनला प्रेस केल्यानं होतं हे की जेही रेखा मराठी ब्लॉगची नोटिफिकेशन्स आहे ती सगळ्यात आधी तुम्हाला मिळणार। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये, बाय।